पाठ 13 आपली सुरक्षा आपले उपाय वाचा समजून घ्या। दीपा घाबरी घुबरी होऊन धावत पळतच घरात शिरली। तिने आईला घट्ट मिठी मारली आणि म्हणाली, आई, शेजारच्या गल्लीतल्या एका काकूंच्या घरात गॅसच्या टाकीचा स्फोट झाला। सगळे लोक त्या घराच्या दिशेने धावत होते। घरात नुसता जाळ दिसत होता। लोक पाण्याच्या बादल्या मातीची घमेली नेत होते। एका काकांनी गाडी काढली आणि काकूंना दवाखान्यात नेले। आई, त्या काकू बऱ्या होतील ना ग? एका दमात दीपाने पाहिलेले दृश्य आईला सांगितले। हे सगळे पाहून ती खूप घाबरली होती। आई तिला म्हणाली, बाळ, त्या काकू नक्कीच बऱ्या होतील, त्यांना नेलंय ना दवाखान्यात? अगं, आता वैद्यकीय क्षेत्रात खूप प्रगती झाली आहे। नवनवीन औषधं, नवनव्या तंत्रज्ञानाचा वापर सुरू झाला आहे। तू घाबरून जाऊ नकोस। तरीही दीपाच्या मनात अनेक प्रश्न होते। सांगा, चर्चा करा। नंबर 1, दीपाने पाहिला तसा प्रसंग तुम्ही कधी पाहिला आहे का? नंबर 2, गॅसच्या टाकीचा स्फोट झाला म्हणजे नेमके काय झाले? नंबर 3, लोक पाण्याच्या बादल्या मातीची घमेली का नेत होती? विचार करा, सांगा। खालील विद्युत उपकरणे वापरताना तुम्ही कोणती काळजी घ्याल? नंबर 1, इस्त्री। नंबर 2, गिझर। नंबर 3, मोबाईल। शिक्षक व पालक यांच्या मदतीने समजून घ्या। घरात आग कशामुळे लागू शकते? आपल्या हातावर वाफ आली किंवा हाताला चटका बसला तर आपण हात पाण्याखाली का धरावा? नंबर 3, रेल्वे स्थानक, एसटी स्थानक अशा गर्दीच्या ठिकाणी वाळूच्या बादल्या भरून ठेवलेल्या दिसतात, त्या कशासाठी असतात? नंबर 4, अग्निशमन यंत्र कुठे कुठे बसवलेले तुम्ही पाहिलेले आहेत, त्या ठिकाणी ते का बसवलेले असते? गावाहून आल्यावर अगोदर घराची दारे खिडक्या उघडाव्यात व नंतर विद्युत दिवा लावावा असे का? इतरांचे निरीक्षण करा आणि वाचा। अंघोळीला जाताना अगोदर गिझरचे बटन बंद करावे व नंतर गिझरचे गरम पाणी सोडावे। वीज प्रवाहित होताना काही अडथळा आला तर वीज प्रवाह पाण्यात प्रवाहित होऊ शकतो व विजेचा झटका बसू शकतो। सतरंजी कार्पेट गालीच्या या खालून विजेची वायर जाऊ देऊ नये, कारण जर त्या आच्छादित वायरीच्या भागात वायर खराब झाली तर वीज प्रवाह प्रवाहित होताना अडथळा येऊन आग लागू शकते। लग्न, कौटुंबिक समारंभ वा इतर सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये विजेची अनावश्यक रोषणाई टाळावी। रोषणाईसाठी लावलेल्या दिव्यांतून वीज प्रवाह प्रवाहित होताना जर काही अडथळा आला तर आग लागण्याची शक्यता असते। विजेच्या एकाच बोर्डवर विजेची चालणारी अनेक साधने व त्यांचे प्लग लावू नयेत। वीज प्रवाहावर दाब येऊन आग लागू शकते, लक्षात ठेवा। नंबर 1, खिडक्यांच्या पडद्याजवळ पेटती, मेणबत्ती, उदबत्ती वा इतर गोष्टी ठेवू नये। नंबर 2, आगीमुळे घरात खूप दूर झाला असेल तर घरातून रांगत बाहेर पडावे। नंबर 3, विद्युत उपकरणांचा वापर करून झाल्यावर विद्युत बटन त्वरित बंद करावे। रात्री झोपताना वा घराबाहेर जाताना विजेचे दिवे वा इतर उपकरणे बंद ठेवावी, त्यामुळे विजेची बचत होते। विद्युत मंडळाच्या डिपीतून अनेक घरांमध्ये वीज प्रवाहित केलेला असतो। त्या डिपीमध्ये वायरिंगचे जाळे दिसते, या डिपींपासून दूर राहावे, त्या वायरींना हात लावू नये। घरातील लॅम्पशेडवर वा बल्बवर एखादा रुमाल वाळत घातला, बल्ब खूप गरम झाला तर तो वाळत घातलेला रुमाल पेट घेऊ शकतो। स्वयंपाकाची शेगडी स्टोव्हजवळ जळाळू वस्तू ठेवू नये, उदाहरणार्थ कपडे, काचेच्या वस्तू, लाकडाच्या वस्तू, कागद इत्यादी। लक्षात घेऊया, नंबर 1, मोबाईल चार्जिंगला लावलेला असताना फोन आला तर चार्जिंग बंद करून फोन घेणे। लायटर, नंबर 2, लायटर काडेपेटी यांच्याशी न खेळणे। नंबर 3, विद्युत वायर किंवा विद्युत तारेवर वजन पडणार नाही हे पाहणे। नंबर 4, जुन्या कुरतडलेल्या विजेच्या वायरी वेळीच बदलाव्यात। वाचा, अग्निशमन सेवा। कुठेही आग लागली तर एक लाल रंगाची गाडी जोरजोरात घंटा वाजवत आगीच्या ठिकाणी येते। त्यातील कर्मचारी पाण्याच्या मोठमोठ्या नळकांड्या घेऊन आग आटोक्यात आणतात, आग विझवतात। या दलातील कर्मचाऱ्यांच्या हालचाली खूप वेगवान व शिस्तबद्ध असतात। आग विझवण्याचे हे प्रात्यक्षिक बघण्यासारखे असते।
आग लागणे, घर पडणे, झाड पडणे, मोठा अपघात होणे अशा आपत्कालीन परिस्थितीतून आपल्याला बाहेर काढण्याचे काम अग्निशमन दल करते. या दलास पाचारण करण्यासाठी 101 या करमुक्त दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधतात व आपत्कालीन घटना घडलेल्या ठिकाणाचा पत्ता व थोडक्यात तपशील देतात. अग्निशमन दल घटनास्थळी तात्काळ पोहोचते. आपल्याला मदत करण्यासाठी आलेल्या या दलास आपण सहकार्य केले पाहिजे. ते देत असलेल्या सूचनांनुसार वागले पाहिजे. त्यांच्या कामात व्यत्यय येणार नाही असे आवर्जून पाहिले पाहिजे, कारण अग्निशमन दल आपले मित्र आहे. खालील उतारा वाचा, विरामचिन्हाचा योग्य वापर करून उतारा लिहा. हे विद्यार्थ्यांनी स्वतः शिक्षकांच्या मदतीने करून घ्यायचे आहे.